नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष तारडे तुमचं माझ्या चॅनेलवरती हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण दोन हजार अठराची ही जी प्रश्नपत्रिका आहे ही प्रश्नपत्रिका इंटरमिजिएट परीक्षेची आहे या आणि यामध्ये अक्षरलेखनामध्ये तुम्ही बघू शकता फार्मर म्हणजे शेतकरी हे नाव आपल्याला आज रेखाटायचं आहे तर त्यासाठी प्रश्न आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी बारा सेंटीमीटर त्रिजेच्या अर्धवर्तुळाकृती फलकाचा आकार तयार करायचा आहे तुम्ही बघा प्रश्न व्यवस्थित तुम्हाला दिसेल बारा सेमी त्रिजेच्या अर्धवर्तुळाकृती फलकाचा आकार तयार करायचा आहे आणि त्यामध्ये शेतकरी किंवा इंग्लिशमध्ये फार्मर हे नाव आपण व्यवस्थित रेखाटायचं आहे वरील अर्धवर्तुळाकृती फलकात खालील शब्द शीर्षकाचे सौंदर्य निर्मितीच्या दृष्टीने शब्दार्थाला अनुरूप किंवा कलात्मक पद्धतीने रोमन देवनागरी किंवा एखाद्या भारतीय लिपीत सुसंवादी अक्षरलेखन करून आवडीच्या रंगात रंगवा अशा प्रकारचा प्रश्न आहे तर आपल्याला बारा सेंटीमीटर त्रिजा असण्याला अर्धा वर्तुळ घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो मी अशा प्रकारे तीन चार नावं रेखाटलेली आहेत हे कच्चं रेखाटन आहे आणि हे चार, चार नंबरचं रेखाटन आहे यामध्ये नाव रेखाटलेलं आहे हे गोलाकृती नाव आहे आणि एक शेतकऱ्याचं चित्र आर्थेवर्तुळाकार भागामध्ये घेतलेलं आहे या ठिकाणी सर्व अक्षर देवनागरी लिपीतले आहेत देवनागरी लिपी, आहे, लिपी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना रेखाटताना अडचणी येतात त्यामुळे चौकनाकृती बोल्ड अक्षर आहेत या अक्षरांची जाडी समान आहे आणि हे रेखाटन आपण अंतिम रेखाटनासाठी निवडलेलं आहे पेपरच्या खालच्या बाजूने आठ सेंटीमीटर अंतरावरती एक आडवी रेषा ओढून घ्यायची आहे आणि पेपरच्या मध्यभागी एक केंद्रबिंदू मिळवायचा आहे आता कर्कटकच्या सहाय्याने स्केलवरती आपल्याला एक कंपास ठेवून बारा सेंटीमीटर त्रिज्या मोजून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी केंद्रबिंदू आपण घेतलेला होता त्या ठिकाणी कर्कटकचं टोक ठेवून एक अर्धवर्तुळ आपल्याला रेखाटायचं आहे तुम्ही बघू शकता हा जो अर्धवर्तुळाचा बाह्य आकार आहे तो म्हणजे फलक तयार झालेला आहे आणि या फलकामध्येच आपल्याला नाव रेखाटायचं आहे या अर्धवर्तुळाची जी खालील रेषा आहे त्या रेषेपासून तीन सेंटीमीटर अंतरावरती मार्किंग करायची आहे आणि एक रेषा ओढून घ्यायची आहे या रेषेपासून वरच्या बाजूला चार सेंटीमीटर अंतरावरती मार्किंग करून घ्यायची आहे ही अक्षराची उंची होईल अक्षराची उंची ही चार सेंटीमीटर आहे त्यामध्ये रेषेसाठी आपण एक सेंटीमीटर जागा सोडलेली आहे एकूण चार सेंटीमीटर उंचीचं हे नाव तयार होणार आहे मित्रांनो हे चौकनाकृती गोल सेफ असणारे अक्षर आहेत यांची जाडी समान आहे तर हे कसे रेखाटायचे आहेत ते बघूया अशा प्रकारे आपल्याला या नावासाठी रेखाटन करावे लागते म्हणजे त्याची मार्किंग करावी लागते एक सेंटीमीटर अंतराचे आपण जाडी घेणार आहोत एक सेंटीमीटर अंतर आणि हा जो गॅप आहे तो आपण अर्धा सेंटीमीटर ठेवणार आहोत जाडी एक सेंटीमीटर आणि गॅप अर्धा सेंटीमीटर असे किती भाग होते ते बघायचे आहेत तर तुम्ही बघू शकता हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा या अक्षरांची जाडी अकरा भागांमध्ये विभागल्या गेलेली आहे आणि गॅप बघूया आपण किती आहेत हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा या अक्षराच्या आतमधील गॅप जो आहे या ठिकाणी दहा भाग झालेले आहेत आणि अक्षराच्या जाडीचे अकरा भाग झालेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा असे भाग केलेले आहेत जे किती अक्षरांची जाडी दर्शवतात तर आपण आता प्रत्यक्ष रेखाटानाला सुरुवात करूया मित्रांनो या अर्ध्या वर्तुळामध्ये आपल्याला व्यवस्थित नाव कसे बसवता येईल यासाठी तुम्ही अंदाजेही मार्किंग करू शकता जे आपण जाडीसाठी जे अकरा भाग केलेले आहेत ते तुम्ही अंदाजेही अकरा भाग जाडीसाठी आणि गॅपसाठी अंदाजे थोड्या कमी जा अंतराची रेषा ठेवून उभ्या रेषा ओढू शकता मात्र मी या ठिकाणी व्यवस्थित नाव येण्यासाठी अंतर मोजून घेतलेलं आहे त्यामध्ये जाडीसाठी एक सेंटीमीटर आणि गॅपसाठी अर्धा सेंटीमीटर असं अंतर मोजून घेऊन मी रचना केलेली आहे रेषा उभ्या ओढलेल्या आहेत तुम्ही अंदाजेही असे भाग करू शकता त्यासाठी तुम्हाला कच्चर रेखाटन केल्यानंतर त्या अक्षराची जाडी जी जा आहे किती भागामध्ये विभागलेली आहे हे बघावं लागेल त्याचबरोबर संपूर्ण नावामध्ये किती गॅप आलेले आहेत हे पाहावे लागेल आणि त्यानंतरच मग अशा प्रकारे तुम्ही एखाद्या बाह्य आकारामध्ये अंदाजे किंवा स्केलच्या बरोबर भाग करून असं नाव तुम्ही रेखाटू शकता नाव काढताना उभे रेषा आवडल्यामुळे त्या अक्षराची जाडी त्याचबरोबरीने अक्षराच्या आतील अंतर आणि दोन अक्षरामधील अंतर एक समान येण्यास मदत होते त्यामुळे उभ्या रेषा नाव रेखाटण्यासाठी आपल्याला खूप उपयोगी ठरतात अक्षरलेखन जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर त्यासाठी देवनागरी लिपी रोमन लिपी गोलाकार अक्षरे आणि चौकनाकार अक्षरे हे तुम्हाला रेखाटावे लागतील या अक्षरांचा नियमित सराव करावा लागेल सरावामुळे तुम्हाला अधिकाधिक सुंदर अक्षरे रेखाडता येतील या ठिकाणी एक अर्धवर्तुळ काढून त्यामध्ये शेतकऱ्याचं चित्र आपल्याला रेखाटायचं आहे रेखाटन व्यवस्थित झालेलं आहे आता प्रत्यक्ष रंगकामाला सुरुवात करूया तर बॅकग्राऊंडसाठी पिवळा रंग घेत आहे पिवळा रंग हा लाईट असल्यामुळे आपण जे सुरुवातीला रेखाटन केलेलं असतं त्या रेखाटनावरती जरी हा रंग गेला तरी खालील भाग आपल्याला व्यवस्थित दिसतो त्यामुळे बॅकग्राऊंडला शक्यतो विद्यार्थ्यांनी पिवळा रंगच वापरायचा आहे मित्रांनो हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे शेतामध्ये सगळीकडे हिरवळ असेल तर नक्कीच आपल्याला समृद्धी आलेली आले दिसते तर या नावासाठी आपण हिरवा रंग वापरणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित ब्रश चालवता येतो त्यांनी या रेखाटनामध्ये ब्रशच्या सहाय्याने डायरेक्ट रंग भरू शकता परंतु ज्यांना व्यवस्थित ब्रश चालवता येत नाही त्यांनी अशा प्रकारे पेन्सिलच्या रेखाटनाला आउटलाईन करून घ्या आणि त्यानंतर आतमध्ये ब्रशच्या सहाय्याने रंग भरा नावासाठी जो रंग वापरायचा आहे त्याच रंगाची स्केच पेन घ्यायची आहे आणि पेन्सिलच्या रेखाटनाला आउटलाईन करून घ्या अशा प्रकारे पेन्सिलच्या सहाय्याने नावाला आउटलाईन केल्यामुळे नाव सफायदारपणे साफसुथरे आपल्याला तयार झालेले दिसेल आणि ज्यांना ब्रश व्यवस्थित चालवता येतो किंवा सफाईदारपणे ब्रशच्या सहाय्याने काम करता येते त्यांनी ब्रश वापरला तरीही चालतो परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लहान भागामध्ये ब्रशच्या सहाय्याने रंगकाम करता येत नाही आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही स्केच पेन वापरली तर तुमचं नाव अधिकाधिक सुंदर आणि सफाईदारपणे त्या ठिकाणी तयार झालेले दिसेल रेखाटनाला स्केच पेनं आउटलाईन झालेली आहे आणि ब्रशच्या सहाय्याने मी आता आतमध्ये रंग भरत आहे पूर्ण रंगकाम झाल्यानंतर खूप सुंदर हे नाव दिसणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी एखादा बाह्य आकार काढा आणि त्यामध्ये कोणतंही नाव तुम्ही रेखाटू शकता नाव फक्त रेखाटत असताना त्या नावाची जाडी त्याचबरोबरीने अक्षरातील अंतर आणि दोन शब्दातील अंतर समान ठेवायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि ज्यांनी माझ्या चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर, तर थांबतो या ठिकाणी भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद